सरकारनं मात्र एक खरंय की वारंवार आमची फसवणूक केली, वारंवार आज देतो उद्या देतो करून 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 खूप वेळ लावला. म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या वेरूळच्या तेजस्वी गादीवरून सांगतो, 24 तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली, ताकदेना लावली, मराठा समाजाची पुढची भूमिका काय दिशा आहे याबाबत संभ्रम नको. काय आहे कसं आहे काय आम्ही तिथून ठरवणार आहे. सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, सगळे स्वयंसेवक, कार्यक्रमाचे आयोजक, निवेदक, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा, शिक्षक मराठा, वकील बांधव, अभ्यासक आरक्षणावरचे, डॉक्टर, हे सगळेचे सगळे त्या 24 तारखेला बैठकीला अंतरवाली या ठिकाणी जिथं आपली जिथं आपली सभा झाली त्याच ठिकाणी आपण भव्य असा मंडप उभारतो आहे. तिथं रात्री मुक्कामी काही बांधव येणार आहेत बाहेर जिल्ह्यातले, त्यांच्यासाठी जेवणाची त्याची व्यवस्था समाजानं केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेची पण केली, 23 तारखेला येणाऱ्यांची पण केली आणि 24 पण. आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो की आपण एकत्रित बसून पुढच्या आंदोलनाची दिशा भूमिका नेमकी आपली काय याबाबत आपण सगळ्यांना यावं बैठकीला, आपण सगळ्यांना एकमतानं चर्चा करून निर्णय घेऊ, कारण ही प्रचंड मोठी बैठक असणार आहे मराठा समाजाची आणि ही निर्णायक पण असणारी, कारण आता आमची खूपच फसवणूक झाली. त्या दिवशी कॅबिनेट आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी घेतली होती, नाही केली. मग जर आमची फसवणूक होणार असली आणि ज्यांना आपण मोठं केलं ते जर फसवणूक करणार असली तर मग मात्र आपल्या मुलांचा वाटोळा आपण डोळ्याने मराठ्याने बघू नका, आपल्याला पण ठोस काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार. राजकीय की जेणेकरून त्यांना भीती वाटेल अशा प्रकारे त्यांचा मार्ग सुकर होऊन जाईल आणि त्याचबरोबर त्यातील बाहेर एवढा परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, परंतु राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाहीये. सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त, कारण सामाजिक चळवळीनंच सत्तेत किंवा राजकारणात नसताना ह्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या. ते असतं नसतं तर भाग ठीक आहे समजा, परंतु नसून ही ह्या गोष्टी समाजात माझ्या समाजाचं खूप कल्याण झालंय दादा, हे कधीच न मिळणार. करोड 1.25 करोड मराठ्यांचं खूप कल्याण झालंय. हो हे खरं आहे, आम्हाला प्रचंड त्रास झाला, परंतु तरी काय करायचं आहे काय नाही ते 24 निर्णायक दिशा ठरवू. काय करायचंय समाजाला बोलून घेऊ, समाज ठरवल ती दिशा, त्यासाठी 24 तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा बी महानिकाल. काय जे ठोस निर्णय घ्यायचा एकमताने घ्यायचा आहे आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा. तुम्ही कायद्याने खेटायला लागले ना आम्हाला, आम्ही कायद्याने खेटतो तुम्हाला. आता या भूमिकेवरती 24 तारखेला प्रचंड मोठी सभा होणार आहे, बैठक होणार आहे. तिथं कुठेही आम्ही 900 एकरमध्ये सभा घेणार आहे, तिचीही दिशा ठरवणार आहे, कुठं घ्यायची आणि आपली भूमिका काय, आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय, लेकरू म्हणून त्यांना विचारणं काम आहे आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय होणार आहे. मग सरकारला कळणार आहे आपण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली असतं तर बरं झालं असतं, आता उलटात कुठं नाहून बसला, तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावलं तर नाव बदलून ठेवी.